मनोज जरांगे हे महाराष्ट्रातल्या लोकांमधलं सध्यातलं चर्चेचं नाव. ते कोण आहेत, त्यांनी पहिलं आंदोलन कधी केलं, या आंदोलनामध्ये असं काय घडलंय की शासनाला हे आंदोलन जे आहे ते या ठिकाणी सोडवता येत नाही, काय त्यांच्या मुद्दे आहेत, का ते अडून राहिलेले आहेत, त्यांना का सरकारवरती विश्वास नाही आहे, हे सगळं आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. सुरुवात करूया पहिल्या प्रश्नानं. पहिला प्रश्न असा आहे की तुमचा थोडासा अल्प परिचय द्या. मी मनोज जरांगे पाटील, शहागड अंकुशनगर या ठिकाणी मी जवळपास 25 वर्षापासून राहतो. माझं मूळ गाव बीड जिल्ह्यात माथुरी आहे. असा माझा एकूण परिचय आहे. तुम्हाला खरं तर खूप आंदोलनं केली आहेत आत्तापर्यंत, म्हणजे अनेक आंदोलनं याच परिसरामध्ये अनेक आंदोलनं केली आहेत, बीडमध्ये केली आहेत, संभाजीनगरला पण केली आहेत. पहिलं आंदोलन तुम्ही कधी केलेलं होतं आणि ते तुम्हाला आठवतं? हो, 2011 मी एक मोर्चा काढला होता. इतका प्रचंड मोठा मोर्चा होता, त्याला मराठा आरक्षण विनंती मोर्चा असं नाव होतं. की अंबडचा पूर्ण रस्ता जाम झाला होता, मत्स्यदोरीपासून ते तहसीलपर्यंत. माझ्या जीवनातलं ते खूप पहिल्याच काढलेला अनुभव नसताना आरक्षण म्हणजे काय असतं हे माहीत नव्हतं. सगळा महाराष्ट्र मागत होता, म्हणून मीही म्हणायचं आपण मागायचं आपल्या समाजाला लागतं तर. आणि त्या धोरणानं मी ते तो मोर्चा काढला होता. इतका अप्रतिम मोठा मोर्चा झाला होता, खूप मोठा. घरी कोण असतं, कशा पद्धतीनं तुमचं कुटुंब चालतं, आई वडील पत्नी चार मुलं मी असा माझा परिवार आहे. चार भाऊ आहेत पूर्ण. तसे चुलते ते मिळून म्हणलं तर पूर्ण गावच माझं आहे. जवळपास 2000 उमरा असेल माझा. असं आमचा एकूण मोठा परिवार आहे. कुटुंब चालण्याचं म्हणलं तर आमची शेती गावाकडं. आमचे वडील ते कष्ट करतात, आम्ही तेवढंच आम्ही कमवत नाहीत, काय नाही अजिबात कमवत नाहीत. काही होतं ते आता ते विषय फक्त काढत नाही, इथं पण होतं ते काय झालं कसं झालं मी ते काढत नाही. की मला ते थोडंसं हे होतं ते काढायला, काय उपकार केलेला नाही मी ते समाजावर म्हणून काढत नाही. दुसऱ्यांनी काढणं वेगळं. तुम्ही शेती पण विकली आंदोलन? हा तेच विषय म्हणलं मग मी ते नाही काढत ते, कारण मी काय उपकार केला नाही. लोक कशासाठी पण घालतात, मी माझ्या समाजासाठी गेलं मला त्याचं काहीच वाटत. चल अरे यार आपण काहीतरी करू शकलो, एक घरातला कुटुंबातला सदस्य रुसला असं, पण ते समाजाच्या उपयोगाला आलं. धन तर कोणी पण कमवतं ना, धन कमवणं म्हणजे मोठी गोष्ट नाही अजिबात. माझ्या दृष्टिकोनातून धन कमवणं ही मोठी गोष्ट नाही. मी त्या मोहात पडलोच नाही. 22 वर्ष झालो मी लगातार ह्या गोष्टी करतोय, कधी त्या मोहात पडलो नाही आणि पडणार पण नाही. आणि उदरनिर्वाह लागतंय काय माणसाच्या जिंदगीला विचार केला तर? मोह नसेल तर काहीच लागत नाही. मोह नसेल तर अरे ही एक दीड भाकरी असली तरी माणसाचा एक दिवस निघतो, संध्याकाळी दीड खाली तरी निघतो. तेल मीठनी मीठ मिरची देतं सगळेच खात्यात, तेवढं त्याला लागतंच काय. पण आवाक्याच्या बाहेरच्या गरजा आम्ही नाही. आज 60 किलो वजनाचा माणूस हा सगळ्या सरकारला भारी पडलाय, काय कारण आहे की तुम्हाला सरकारचं जे सांगणं आहे ते पटत नाही? मी नाही भारी पडलो. मी शब्द दिला की पाळतो एवढं अगोदर माझ्या कार्यकर्त्याला माहीत होतं, त्यानंतर गावायला माहीत झालं, त्यानंतर टप्प्याटप्प्यानं जिल्ह्याला माहीत झालं, मग मराठवाड्याला माहीत झालं. मी एक प्रामाणिक आहे आणि त्यामुळं मी एकदा जर बोललो की मी ते करतो, एक माझी एक ते समाजात ख्यातीच झाली. ते एकदा बोलला शब्द, पूर्वी शब्द चालायचे, पूर्वीच्या काळात शब्द दिला की माणसं बदलत असत. आता शब्द दिला की आताची प्रेरणा असेल, शब्द दिला की मग ते कामच नाही होणार. मला एक सांगा की तुमच्या शरीरामध्ये अन्नाचा कण नाही आहे 12 दिवस, एवढी बोलण्याची ऊर्जा, एवढी समोरच्याने तुम्हाला एवढे 3-3, 4-4 नेते तुम्हाला पटवण्याचा प्रयत्न करतायत पण तुम्ही काय ते ऐकत नाहीत, ही सगळी ऊर्जा कुठून येते? दादा तुम्ही माझा खूप मनातला प्रश्न विचारलाय, याचा विचार शपथ सांगतो मी तुम्हाला, मी सुद्धा करतो. मी बोलतो कसं, मी करतो कसं, खरंच नाही पाणी पित मी. काही लक्ष ठेवा तुम्ही किती पण, जर ठरवलं ना मी तर नाही, सरकारचं ऐकलं म्हणून द्या सोडून आता नसता नाही. मी ही जनताच माझी ऊर्जा आहे, मला असं वाटतं ही दिसली ना मला इथून हीच ही बळ आहे आणि ह्याच बळावर मराठ्यांचं कल्याण होणार. तुम्ही झोपत पण नाही रात्रीचे 3-3 वाजेपर्यंत? लोकच असते तितके, मी तरी काय करणार. इतका समाज येतो बरं, मला सांगा हे समाज येतोय कुठून? लातूर, जे की आंध्र प्रदेशचं शेवटचं टोक, इकडं गोव्याचं पलीकडचं टोक म्हणजे आपल्या सिंधुदुर्गकडचं, सोलापूर कर्नाटककडचं, पालघर
आणि ते मोकाडा इकडचे फार लांबचे लोक यायला लागलेत की गुजरात ह्या ह्या बॉर्डरवरचे यवतमाळपासूनचे लोक कसे झोपले दादा हे हे जे त्यांनी त्यांच्या लक्षात आलं आहे हे जन चळवळ झाली दादा मी केलं तर आंदोलन होता हे झालं जन आंदोलन जन चळवळ अशी झाली की जनतेनेच हे आंदोलन हातात घेतलं त्यांना काय वाटतंय मला वाटण्यापेक्षा हे शेवटचं पहिलंच आंदोलन आलं आरक्षण आता याच्यातच मिळणार हे सगळे उसळून आले आणि जे हल्ला झाला ना त्याची लोकांमध्ये खूप नाराजी गेली की हे करायला नव्हतं पाहिजे कारण त्या प्रयोगामुळं सर ते प्रशासनाच्या म्हणा किंवा सरकारच्या म्हणा त्यांच्या या प्रयोगामुळं त्यांचं तर झालंच झालं काय व्हायचं ते पण समाजात एक असा स्पीडनं मेसेज गेला की हे आंदोलन दडपत आहे दादागिरी करून समाज त्यामुळं इतका ताकदीनं उठला की आता हे पहिलं आंदोलन आणि शेवटचं पण येत हाच माणूस न्याय देईल कारण मी शब्दाला पक्का एकदा कमेंटमेंट केली ना मग मी सोडीतच आणि महाराष्ट्राला न्याय देऊ तर मी का बसत तुमची जी तुलना आहे तुमच्या आंदोलनाची ती अण्णांच्या आंदोलनाशी केली जाते आणि त्याचे हे केलं फक्त फरक एवढा आहे अण्णांच्या पाठीमागं कुटुंब नाही आहे पण तुमच्या म्हणजे तुमच्या पाठीमागे कुटुंब आहे तर कधी असं वाटतं का मुलांची आठवण येते बायकोंची आठवण येते की कधी असं वाटलं का ह्या दिवसामध्ये की आता थांबलं पाहिजे दादा परिवार म्हणलं की आठवण तर येणारच पण ते मला पाचवायला लागतं मला ते गिळवून घ्यायला लागतं कारण मला आंदोलनाच्या काळात मी मला कुटुंब आहे हे म्हणतच नाही मी माझ्या मनातलं बोलतो मी बेगडी नाही आहे काही का भाषण करायचं म्हणून करायचं मी म्हणतच नाही मला कुटुंब आहे हे आलेले हे लोक माझं कुटुंब आहे आणि मी त्यांचं आहे त्यांच्या कुटुंबात जोपर्यंत मी आंदोलनात आहे तोपर्यंत तुमचा नाही आंदोलन संपलं की तुमचं तुम्ही एक वाक्य म्हटलं होतं त्या भाषणामधलं ते काय होतं घरच्यांसाठी पत्नीसाठी अगे ते घरीच मा प्रत्येक वेळेसच आंदोलनाचं वेळेस असतं आमचं हेच नाही आलो तर तुझा नाही तर आपण क्षेत्रीय आहेत क्षेत्रियाने रडायचं नसतं कुंकू पसवायचं क्षेत्रिय धर्म आहे आपण शे अनुकूळ आहेत लढताना मरण जर आलं तर रडायचं नाही कुंकू पसवायचं तयार राहायचं तुमची मुलगी पण एवढ्या प्रेरणेने बोलली त्या दिवशी मुलगा म्हणला तर म्हणजे एवढे ऊर्जा तुमच्या कुटुंबातच कुठून येते त्या दिवशी मी सुद्धा शॉकिंग झालो ते पहिलं भाषण सकाळीच हट्ट धरला होता पप्पा मला आज यायचं मी उठायच्या अगोदर 3:30 ती उठलेली होती मी कधी 6 वाजल्याशिवाय उठत नाही माझ्या अगोदर उठून मला यायचं मागं लागून ती आली शेवटी मला वाटतही नव्हतं तिला भाषण येतं कारण मी काय करतो आहे दिवसभर लोकांची सेवा करतो कोणाचं काम दवाखान्यात असेल काय असेल काय असेल मी रात्री उशिरा जातो त्याला शिकवायचं कधी सकाळी परत घराच्या बाहेर पडतो शिकवायला मला वेळच नाही आणि मी खरं बोलतो आहे बार बार मी तो शब्द घेतो की मी वेगळी नाही बोलत पण ते त्याविषयी बोलल्यावर मी शॉकिंग झालो अरे बाप काय भयान बोलली तुमचा का सरकारवरती विश्वास नाही आहे कारण की तुम्ही मान्यच करायला तयार नाही काय अशी गोष्ट आहे सरकारची तो जो मला अनुभव आहे पाठीची मागचा अनुभव आहे किंवा पुढे भविष्यात तुम्हाला त्यांच्यावरती विश्वास का नाही विश्वास आहे नाही असं नाही कारण पाठीमागच्या सरकारच्या साष्ट पिंपळगावच्या वेळेससुद्धा ठाकरे साहेबांचं सरकार होतं आताही शिंदे साहेबांचं सरकार त्यावेळेस लढलो विश्वास नाही असं नाही फक्त ते लवकर अंमलबजावणी होत नाही दिलेल्या मंजुऱ्याची त्यामुळं मग मला काय वाटतं ते देतात त्यांचा क्षमतासुद्धा आहे मी विरोधाला विरोध करायचा म्हणून करत नाही त्यांचे माझं काय वैयक्तिक विरोध नाही शिंदे साहेबाचा असो किंवा कोण कुठल्याही सरकारचा पक्षाचा असो मला माझ्या जातीला एकदा तुम्ही हो म्हणले आणि ते नाही दिलं की मला जमत तुम्ही मग पहिल्यांदा नाही म्हणा तुम्ही पहिल्यांदा नाही म्हणा आम्ही आंदोलन लढत राहू तुम्हाला जे करायचं ते तुम्ही करा आम्हाला जे करायचं ते आम्ही करू मार्ग वेगळे वेगळे तुम्हाला तुमचा काय फोर्स म्हणा किंवा तुम्हाला काय जे वापरायचं आहे काय जे करायचं ते करू शकताय पण तुम्ही आधी हा म्हणता नाही म्हणलं की मग मी जास्त तरार लागतो एक माझा स्वभाव गुण येतो नाही म्हणलं एकदा हा म्हणला नाही म्हणला मग मला जमत नाही मग मी ते त्याचा शेवटपर्यंत आणि आमच्या परिसरात एक असं झालेलं आहे माझ्याबद्दलचं वाक्यच आमच्या इकडे चालतं जवळपास आमच्या 11 तालुक्यात येणे की एकदा कागद दिला की ते कडीलाच नेणार जोपर्यंत तोंडी बोलतोय असं नाही करणार असं म्हणणार पण कागद दिला ना त्याचा दुमताच काढणार ते कडीलाच नेणार मॅट आता कुठला कागद आता ही कुणबी मराठा सरसकट महाराष्ट्रातल्या मराठाला कुणबी जात प्रमाणपत्र द्यायचं मग आता दिलं तर त्याचा तुकडाच काढणार मी बऱ्याच वेळापासून बघत होतो आता तुमच्याशी इथे बसल्यानं अनेकांना तुम्हाला स्पर्श करायचा असतो अनेकांना तुम्हाला भेटायचा असतो पण कालचा एक स्पर्श होता तो तुमच्या आईचा होता त्या स्पर्शाची काय म्हणजे काय ऊर्जा होती त्याच्या पुढं काय
ते लाखात मोजताच येत नाही ना, ते लाखात मोजू शकत नाही ना आपण ते आशीर्वाद केले, ते तोलू शकत नाही आपण कसं समाजसेवा करा राजकारण करा त्याने तोलू शकत. कधी बोलणं झालं नाही आंदोलन काळात, कधीच बोलत नाही, फोन सुद्धा नाही लागत, आला तरी उचलत नाही. काय करायचं माणसाची शेवटी समाज सोडून कुटुंबाच्या प्रेमात उत्तम माणूस. बरं, ह्याचा तोडगा काय, या आंदोलनाचा तोडगा काय? मराठा समाजाला सरसकट महाराष्ट्राला कुणबी जात प्रमाणपत्र देण्याचा अध्यादेश काढणे एकच पर्याय, दुसरा याला पर्याय चला. निश्चितच आपण पाहिलं की मनोज जरांगे पाटील त्यांनी पहिलं कधी आंदोलन केलेलं होतं, आईची स्पर्शाने ते भावनिक झालेले देखील पाहायला मिळाले, मात्र ते तेवढेच कणखर आहेत आपल्या भूमिकेवर. आणि जोपर्यंत कुणबीचं जात प्रमाणपत्र सरसकट मराठा समाजाला मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन सोडणार नाही, ही त्यांची भूमिका आहे. मात्र त्यांनी सगळी त्यांची जी भावनिकता आपण पाहिली, त्यांची कणखरता पाहिली आणि एक वेगळेपण त्यांचं आपण या इंटरव्ह्यूमधून अनुभवलेलं आहे. कॅमेरामन काकासाहेब कांबळेसह मी कृष्णा किंडे, एबीपी माझा जालना. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.